आता आपण एक खेळ खेळूया, हो किंवा नाही. पहिल्या विमान प्रवासात सीट बेल्ट लावताना गोंधळ उडाला होता का? हो साहेब दादा. नाही, माझं पहिलं विमान प्रवासात समीर धर्माधिकारी होता माझ्या बरोबर. हो, त्याच्यामुळे तोच मार्गदर्शक असल्यामुळे डॅशिंग हँडसम. हो, म्हणजे तो जन्मतःच इंग्रजी शिकला असावा असं त्याच्याकडे बघून पर्सनॅलिटी समेची. हैदराबादला आम्ही चाललो होतो, मी आपला हा असिस्टंट बसलाय असंच फक्त सांगत होता. चॉकलेट ही टॉफी चहा माझ्या ऑर्डरी त्यांनीच सगळ्या. बरं, दुसरं महत्वाचं असं, माझा बेल्टचा घोळ काय झाला, ते विमान आता ते इकॉनॉमी मध्ये एवढंच असतं ना, थोडी मांडी पसरली त्याच्या मांडीवरच जाते शेजाऱ्याच्या, एवढे ते सीट असतात. तर त्याचा बेल्टचं एक आणि माझं एक असं ते लागत नव्हतं. मग त्यांनी ते लक्षात आणून दिलं की हा तुझा नाहीच आहे हा पार्ट बेल्टचा, तुझा हा इकडे खाली गेलेला. रुसलेल्या बायकोला स्वतःच्या कविता ऐकून मनवलंय का? बायकोनी थोबडीत मारली असती काय कविता 65 काय दादा. हो ना, आणि तसं स्वार्थी नाही, मी दुसऱ्यांच्या बायकावर उचल्या तरी पण त्यांना कविता. एखाद्या सुंदर मुलींनी जरा ती डॉयला ऐकवा ना, जरा कॉमेडी करा अशी फरमाईश केली. सावरखेड एक गाव असं ना चित्रपटाचं शूटिंग, आणि सिन्नरला कुठंतरी शूटिंग होतं. आणि मग आमचं शूटिंग नव्हतं म्हणून मी उप्या लिमय आणि अंकुश चौधरी असं थोडंसं बाजूला तिकडे पलीकडे गप्पा मारत होतो. तर एक मुलगी आली आणि सुंदर मुलगी होती हा दिसायला. आता ऑब्व्हियसली ती जाणार कोणाकडे, उप्याकडे माझ्याकडे तर येणार नाही, अंक्याकडे जाईल ना, कारण अंक्या असा हिरो डॅशिंग असा तो. तर ती डायरेक्ट माझ्याकडे आली, तर ती सगळंच गणित हुकलं ना. आता अंक्याचाही चेहरा बदलला, उप्याचा तर त्याहून बदलला. आणि मी आपला तिथे आणि ती डायरेक्ट आली आणि मला म्हणली काय हसू येता गाड्या निव्वळ जोक कर सारखं काम.